विजयादशमी निमित्त ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा संपन्न झाला दसरा महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित सोहळ्यात परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं सीमोल्लंघन करत सोनं लुटण्यात आलं विजयादशमी निमित्त दसरा चौकात आज शाही दसरा संपन्न झाला करवीर निवासिनी अंबाबाई तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालख्यांचं दसरा चौकात आगमन झालं नंतर सायंकाळी सहाच्या सुमाराला न्यू पॅलेसमधून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोटरसायकलच्या ताफ्यासह ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून छत्रपती शाहू महाराज खासदार युवराज संभाजीराजे युवराज मालोजीराजे शहाजीराजे यशराजे आणि यशस्विनी राजे, 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 यश राजे, आण राजे यांचं आगमन झालं आगमन होताच भालदारांनी ललकारी दिली सरदार आणि मानकऱ्यांची भेट घेऊन शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले यानंतर शमी पूजनाचा विधी पार पडल्यानंतर राजघराण्यातील सदस्यांनी सोनं लुटताच ठासणीच्या बंदुकीच्या फैरीनं सोनं लुटल्याची वर्दी देण्यात आली यानंतर उपस्थित करवीरकरांनी मैदानात सोनं लुटलं लुटलेलं सोनं घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिक धावले छत्रपती शाहू महाराज खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती शहाजीराजे यशराजे आणि यशस्विनी राजे यांनी यश सोन्याची देवाणघेवाण करत करवीरवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला सरदार इनामदार घराण्यातील प्रतिनिधींसह पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो, कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील आमदार चंद्रकांत जाधव आमदार हो, जयंत आसगावकर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव डी हो, वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला